अमरावती विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या महाविद्यालयीन परीक्षा ऐनवेळी रद्द होण्याचे सत्र सुरूच आहे. आज देखील इथे एका परीक्षा केंद्रावर असाच प्रकार पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांना परीक्षा होणार असल्याची माहिती देण्यात आली, मात्र परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पोहोचल्यानंतर ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यापूर्वी देखील विद्यापीठाने तांत्रिक बाबी सांगून परीक्षा रद्द केल्या आहेत. अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या महाविद्यालयीन परीक्षांचा खेळ खंडोबा सुरूच आहे. महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या लेखनी बंद आंदोलनामुळे यापूर्वी परीक्षा रद्द करून ऐनवेळी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानंतर सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा घेणार तोच ऑनलाईन परीक्षांमध्ये तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करीत महाविद्यालयाने पुन्हा परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी पालक तथा विविध राजकीय तसेच विद्यार्थी संघटनांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यानंतर विद्यापीठाने कुठल्याही परिस्थितीत 2 नोव्हेंबर पूर्वी पदवी पदव्युत्तरच्या परीक्षा होणार असल्याचे कळविले. त्यानंतर आज यवतमाळ येथे अमोलक्षण महाविद्यालयात बीए बीकॉम बीएससी एमएससी आदी विभागाच्या परीक्षा होणार असल्याचे संबंधित शिक्षक तसेच विद्यार्थी मित्रांकडून कळविण्यात आले. मात्र परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पोहोचल्यानंतर कुठल्याच प्रकारचे नियोजन दिसून आले नाही. विद्यार्थ्यांनी चौकशी केली असता ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पालक तसेच विद्यार्थ्यांनी या प्रकाराबद्दल परीक्षा केंद्रावर चांगलाच गोंधळ घातला. घडलेल्या प्रकाराबाबत परीक्षा समन्वयक यांच्यासोबत संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल होते. आज काही वेळा आधी कळण्यात आलं की एक्झाम आहे आणि इथे पोहोचल्यानंतर बरेचसे स्टुडंट वगैरे दिसलेत. एक्झाम कॅन्सलसुद्धा करण्यात आली आहे डबल, आणि दूरदूरून आलेले स्टुडंट आणि गरीब लोकांचं नुकसान, याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान आहे, बरेचसे पालक येऊन थांबलेले. तर या प्रश्नाचं उत्तर नेमकं आप विद्यार्थ्यांना कोणाकडून देण्यात येईल, या परीक्षा कशा होतील, याच्यावर नेमका तोडगा कुठल्या प्रकारे काढण्यात येणार आहे, आणि जी दुरवस्था विद्यार्थ्यांची होत चाललेली आहे याच्यावर प्राचार्यांनी मार्गदर्शन करावं. व्यवस्थित सूची व अभ्यास करून शिक्षक लोकांनी विद्यार्थ्यांना सगळं कळवण्यात यावं, ही माझी एक पालक म्हणून अपेक्षा. नमस्कार. म्हणत आलं की आज आपलं 11 वाजता पेपर होणार आहे म्हणून आम्ही 10:45 इथे आलो, तर पार्किंगमध्ये एकही गाडी नव्हती आणि 11:30-12 वाजता आम्हाला क्लासरूममध्ये बसवून असाइनमेंट्स वगैरे देण्यात आल्या आणि त्यानंतर अर्ध्या तासात पुन्हा म्हणजे अनाऊन्स केलं की पेपर कॅन्सल झाला. याआधी 4 ऑनलाईन पेपर कॅन्सल झाला आणि प्रत्येक 2 दिवसांनी टाइम टेबल येतो. आम्हाला होप लागते की आता पेपर होईल, 2 दिवसात पेपर होईल, पुन्हा कॅन्सल होतो, पुन्हा न्यू टाइम टेबल येतो. यामुळे प्रत्येक विद्यार्थी असं फ्रस्ट्रेशनमध्ये जाते. असं सेमिस्टरपासून फॉर्म भरला नव्हता. माझा एक सब्जेक्ट बॅक आहे हिस्ट्रीचा, ते मागील 1-2 महिन्यापासून युनिव्हर्सिटी हिस्ट्रीच्या एक्झामसाठी वेगवेगळ्या पद्धतीने टाइम टेबल देत आहे, पण त्याचा टाइम टेबलचा वेळेवेळेवर कॅन्सल होत आहे हा टाइम टेबल. आणि मीच नाही, माझ्यासारखे भरपूर असे विद्यार्थी आहेत त्यांचा वेळेचा नुकसान होऊन राहिलेला आहे. कोणी खेड्यावरून येते, कोणी दूरदूरून येते. त्याच्यामुळे काय होतं, लोकांना किंवा विद्यार्थ्यांना पैसा तर जातोच जातो, सोबत वेळही जातो. त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की हे जे एक्झाम होणार आहे हे 6 महिन्यापासून, तर आता बरोबर 12 महिने होऊन राहिले. आता याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान 1 वर्षाचं झालेलंच आहे. त्याच्यानंतर आता हे 1-1 महिना 7-7 दिवस 15-15 दिवस हे वाढवू विद्यार्थ्यांचं नुकसान करून राहिलं. त्याच्यामध्ये मीच नाही तर भरपूर असे विद्यार्थी आहेत जी इथे येतात आणि त्यांना सांगण्यात येते की आज पेपर कॅन्सल झालेला आहे, ते पुन्हा 7 दिवसानं पुन्हा बोलवतात. 7 दिवसानं नवीन नोटीस लावते, त्याच्यामध्ये कळवण्यात येते की 15 दिवसांनी पेपर आहे. हे धंदे लावलेले आहे युनिव्हर्सिटीनं, याच्यामुळे आमचा टाईम तर वेस्ट चाललाच चालला. त्याच्यानंतर आम्ही जे रोजमजुरी करतो त्याच्यामध्ये आमचं मजुरी पडते, रोजही पडतो आणि वेळही वाया जातं. याच्यासाठी आम्हाला युनिव्हर्सिटीनं काहीतरी रिझल्ट लावावा लवकरात लवकर, अशी मी त्यांना अपेक्षा करतो. सर, आज बॅकलॉगचं सेमिस्टर 4 पेपर होतं कॉलेजमध्ये. कॉलेजमधून सरांकडनं काही नोटीस वगैरे आधी कळवण्यात आली नव्हती. मैत्रिणींकडून या गोष्टी व्हायरल झाल्या होत्या आणि मैत्रिणींपैकीच एकीचा फोन आलेला की आज पेपर आहे म्हणून. आणि मग मी सरांना फोन लावून विचारलं की सर आज पेपर आहे का बॅकलॉगचा 4 सर बोलले की हो. आणि मग आम्ही गडबडीने कॉलेजमध्ये आलेलो 12 वाजता. काही विद्यार्थ्यांना तर कळूच शकलं नाही की पेपर कधी आहे काय आहे. बाहेरगावचे विद्यार्थी पोहोचू पण शकले नाही आहेत. असं नको व्हायला, त्यांनी
आधी कळवायला पाहिजे आणि नोटीस द्यायला पाहिजे की निदान तुम्ही आदल्या दिवशी तरी सांगा की बा उद्याला पेपर आहे म्हणून, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची खोळंबळ तरी उडणार नाही.